नमस्कार, मी माझं नाव विनोद नामदुरा बांते। आज जे बंद ठेवले महाविकास आघाडीने ठेवलेलं आहे, राज्य सरकार त्यांची आहे, तिन्ही पार्ट्यांमधून सरकार चालवत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांचेच सरकार आहे। बंद ठेवण्याचं औचित्य मला पण कळलं नाही की का बरं ठेवलं आहे। नाव सांगतात का उत्तर प्रदेशामध्ये व्यापाऱ्यांवर म्हणजे शेतकऱ्यांवर हे झालेलं आहे, अन्याय झालेला आहे आणि शेतकऱ्यांची हत्या करण्यात आलेली आहे। मला एक सांगा की शेतकऱ्यांची हत्या उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे आणि ज्यांनी कोणी काही दोषी असतील ते तिथलं शासन ते बघेलच, त्यांचं कर्तव्य आहे तिथल्या शासनाचं की त्यांनी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यावर झालेला अन्यायाचा आणि योग्य म्हणजे ही कारवाई करावी आणि त्यांना ज्यांना जे दोषी असतील त्यांना दंड करावा किंवा त्यांना शिक्षा करावी आणि शिक्षा झाली पाहिजे। हे बिलकुल सत्य आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना शिक्षा म्हणजे त्यांच्याकडून न्याय मिळालाच पाहिजे। पण मला सांगा की या देश महाराष्ट्रामध्ये ही सत्ता चालवताना इथल्या शेतकऱ्यांसाठी यांचं मनात काही नाही आहे का? इथल्या शेतकऱ्यांना रात्री म्हणजे 7 तास वीज मिळत आहे, शेतावर 12 वाजे लाईन येत आहे, सकाळी 6 वाजे जात आहे। आता पाण्याची आवश्यकता असल्यावर ही लाईन मिळून नाही आली आहे बरोबर। शेतकऱ्यांनी 12 वाजे तास इथे जावं का? याच्या अगोदर उन्हाळ्याचे जे धान होते बारदाना मिळाला नाही म्हणून पूर्ण केंद्रावरती धान पडून होता आणि आजपर्यंत अजूनही त्या केंद्रावर धान पडून असल्यामुळे त्याचा काटा झालेला नाही बारदान्यामुळे, काटा झाला नाही त्याच्यामुळे पेमेंट बरोबर मिळालं नाही शेतकऱ्यांना। मागच्या वर्षीचा जो बोनस होता तो आताही अजून पूर्ण काही लोकांना शेतकऱ्यांना भेटायचाच आहे। शेतकऱ्याच्या हिताची एवढी जर सरकार आहे, या लोकांनी शेतकऱ्याच्या हितासाठी आज ते 24 तास लाईन द्यायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे, कॅनल सुरू करायला पाहिजे। कॅनल सुरू झालेले नाहीत पूर्ण याच्यामधले म्हणजे भंडारा जिल्ह्यातले काही काही ठिकाणी झाले पण काही काही ठिकाणचे कॅनल सुरू झालेले नाही। हा शेतकऱ्यावर अन्याय नाही आहे का? इथल्या शेतकऱ्यांकडे हे दुर्लक्ष देत आहेत। या उलट केंद्र शासनाने चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आहेत। एका म्हणजे ज्या वेळेला शेतकऱ्यांना खरंच आवश्यकता असते बीज घेण्याचं, खत घेण्यासाठी 6,000 रुपये त्या खात्यावरती टाकतात। एका सातबारावरती जर 6 नाव असले तर त्यांना 6,000 रुपये प्रत्येक भावाला देतात। ते 6 भाव असतील तर 6 भावांना, 3 भाव असेल 3 भावांना, म्हणजे एका सातबार 6 नाव असले तर 30,000 रुपये एका सातबारावरती एका घरामध्ये जाऊन आले। म्हणजे केंद्र शासनाने एवढी चांगली योजना राबवून आली, घरकुलच्या योजना राबवून आले, किती चांगल्या योजना आहे। 50-50 घरकुल एका एका खेड्यामध्ये येत आहेत, तेही गरीब शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी येतात। तर हे शासन जेव्हा एवढं चांगलं करून आली केंद्र शासन आणि ह्या नुसतं हा राजशुद्ध राजकारण आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्राशी या उत्तर प्रदेशाचा शेतकऱ्यांचा काही संबंध नाही, कारण की उत्तर प्रदेशामध्ये हे ऊसाची शेती केली जाते। महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सर्वात जास्त शेती ही धानाची केली जाते आणि धानाचा विषय जर लावला असता या लोकांनी तर आम्हाला खूप असा आनंद झाला असता, आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं। या लोकांनी नुसतं राजकारण करायचं म्हणून त्या उत्तर प्रदेशात व्यापार